त्यांना खरं 2014 खासदार बनायचं होतं. मला त्यांनी 2-3 सांगितलं, आज आता मला आमदार की बात झाली, खासदार व्हायचं. परंतु त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने शिरोळ्यांना तिकीट दिलं आणि राव शिरोळ्यांना मधी फार टोकाचं भूमिका घेऊन त्यांनी कामकाज केलं नाही. त्यांना नेहमी वाटायचं की बाबा सत्ताधारी विरोधक सगळ्यांनी एकत्र मिळून कामकाज केलं पाहिजे. आणि खरोखरीच भारतीय जनता पक्षाला पुण्याच्या परिसरामध्ये वाढवण्याचं, विशेषतः शहरामध्ये वाढवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते गिरीश बापट साहेबांनी केलं. पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या राजकारणामध्ये 1991 माझा संबंध आला आणि 95 बापटसाहेब पहिल्यांदा आमदार म्हणून कसबा मतदारसंघातून निवडून आले आणि तेव्हापासून आम्ही सतत एकत्र आमदार म्हणून ते भारतीय जनता पक्षाचे, आम्ही सुरुवातीला काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीचे म्हणून एकत्र काम केलं. अनेकदा कधी ते पुण्याचे पालकमंत्री 5 असायचे, त्याच्या आधी मी पुण्याचा 5 पालकमंत्री असायचो, आत्ता पुन्हा मी 2.5 पालकमंत्री होतो. पण नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची कामाची पद्धत, स्वतःची मतं मात्र अतिशय सडेतोडपणे ते लोकांच्या समोर मांडायचे. पण एकंदरीत कामकाज करत असताना कधी फार टोकाचं भूमिका घेऊन त्यांनी कामकाज केलं नाही. त्यांना नेहमी वाटायचं की बाबा सत्ताधारी विरोधक सगळ्यांनी एकत्र मिळून कामकाज केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं त्यांनी शेवटपर्यंत ते पाळलं. नंतरच्या ह्या 2 काळामध्ये त्यांना आजाराने ग्रासल्यानंतर आम्हाला वाटत होतं की ते त्याच्यातनं बाहेर पडतील, परंतु शेवटी काळाच्या नियतीच्या पडून आपलं कुणाचंच काही चालत नाही आणि ते आपल्याला सोडून त्या बाबतीमध्ये गेले. खूप मोठी पोकळी, म्हणजे अनेक नेते गेल्यानंतर आपण म्हणतो पोकळी निर्माण झाली, पण खरोखरीच भारतीय जनता पक्षाला पुण्याच्या परिसरामध्ये वाढवण्याचं, विशेषतः शहरामध्ये वाढवण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते गिरीश बापट साहेबांनी केलं. आणि नंतरच्या ह्या सगळ्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांना खरं 2014 खासदार बनायचं होतं. मला त्यांनी 2-3 सांगितलं, आज आता मला आमदार की बात झाली, खासदार व्हायचं. परंतु त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने शिरोळ्यांना तिकीट दिलं आणि राव शिरोळ्यांना, आणि मग त्यांना आमदार व्हावं लागलं. परंतु आमदार झाल्यानंतर सुदैवाने देवेंद्र फडणवीसांचं सरकार भाजपच्या सुदैवाने आलं आणि त्याच्यातनं बापटसाहेबांना मंत्रिपदाची पण संधी मिळाली, पालकमंत्रीपदाची पण संधी मिळाली. ती अशी एक व्यक्ती होती की त्यांनी नगरसेवकपद भूषवलं, आमदारकी भूषवली, खासदारकी भूषवली, पालकमंत्रीपद, मंत्रिपद भूषवलं, अशी बहुतेक सगळी पदं त्यांनी भूषवण्याचं काम केलं. आणि सगळ्यांच्यामध्ये मिसळून राहणारं व्यक्तिमत्व आणि म्हणजे कुठंही मैत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांभाळण्याचं काम केलं. अंकुश काकडे असतील किंवा इतर अनेक सहकारी असतील, जीवाभावाचे हे त्यांचे सहकारी. पक्षात वैचारिक भूमिका वेगवेगळी, त्यांचे नेते वेगवेगळे, परंतु मैत्री म्हणून ते ज्या पद्धतीनं एकमेकांशी सगळ्यांशी वागायचे ते अतिशय वाखाणण्याजोगं होतं. अशा प्रकारचं